माझ्या समोर बसलेली मुलगी इतकी निराश होती त्यांचं रिलेशनशिप डिव्होर्सपर्यंत पोचलं होतं का कारण की ती रात्र रा, रात्र रा, तीन तीन चार चार वेळा लघवी करायला उठायची शे नवऱ्याला कळतच नव्हतं का असं होतंय आणि दुसरी सेक्सच्या वेळेला लघवी गळल्यामुळे वास येईल का घाण वाटेल का ह्याच्यामुळे इंटिमेसी आणि सेक्स न करायची इच्छा होणं आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूया महिलांच्या लघवीच्या रिलेटेड कारणांचा आणि सेक्स ची संबंध स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फ जायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साउंड्स ग्रेट थँक्यू डॉक्टर मॅडम युरिनरी आणि ब्लॅडर प्रॉब्लेम्स अर्थात लघवी संबंधी विकारांचा कामजीवनावर गंभीर परिणाम हा होऊ शकतो त्यामुळेच या अवघड जागेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणं हे मनस्तापाचं आणि तितकंच त्रासदायक ठरू शकतं त्यामुळेच युरिनरी प्रॉब्लेम्स नेमके कोणते असतात आणि त्यावर उपचार करत कामजीवन पूर्वपदावर कसं आणायचं असा आजचा आपल्या एपिसोडचा साधारण फोकस असणार आहे सो मी पहिला प्रश्न विचारतो की बायकांना लघवी संबंधी कोणकोणते त्रास हे असतात असू शकतात किंवा होतात वयानुरूप एक महत्वाचा फरक पुरुषांमध्ये आणि बायकांमध्ये असतो की लघवीची नळी बायकांमध्ये शॉर्ट असते <laughs> आणि बायकांची जी पेल्विक अनॅटमी असते ती पुरुषांपेक्षा थोडीशी वेगळी असते खूप वेगळी नसते थोडीशी वेगळी असते त्यामुळे बायका ज्या पद्धतीने लघवी करतात लघवी स्टोर करतात आणि ज्या ज्या कारणांमुळे लघवी गळते हे पुरुषांपेक्षा वेगळे असतात त्यामुळे आज ज्या आपण फोकस आपला बायकांवरती ठेवूया कारण की पुरुषांचे जे चेंजेस असतात त्यांच्या युरिनरी सिस्टममध्ये किंवा त्यांना होणारे जे प्रॉब्लेम असतात तो एक खूप मोठा वेगळा एपिसोड होऊ शकतो तर बायकांमध्ये एस्पेशली लहान मुलींमध्ये आपण बघतो की युरिन इन्फेक्शनचं प्रकार जास्त कॉमन असतं लघवीची शूची जागा स्वच्छ नीट न ठेवता येणं संडासाची जागा धुतल्याना ते इन्फेक्शन पुढे येऊन लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं हे सगळे आपल्याला लहान मुलींमध्ये दिसतात वजायनाची जी जागा असते तिथल्या जागी काही फॉरेन बॉडीज ठेवले जाणं ह्या गोष्टी पण कधी कधी लघवीच्या इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात मग जसं जसं पिरियड सुरू होतात ऍडलसंट एजमध्ये पण युरिन इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात दिसून येतात परत मेन प्रॉब्लेम असतो टॉयलेट्सचा टॉयलेटिंगचा पाण्याच्या अवेलेबिलिटीचा आणि आपल्याला हे माहितीये की आपल्या देशामध्ये शाळेला जाण्या ज्या मुली असतात एकदा पिरियड सुरू झाल्या की ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट जे स्पेशली रुरल एरियाजमध्ये आणि अर्बन एरियाजमध्ये सुद्धा जिथे टॉयलेट्स चांगले नाही ज्या शाळांमध्ये त्या मुली शाळेला शाळा सोडून देतात तर बरेच वेळा मी हे बघितलं आणि आमच्या क्लासमध्ये पण होती अशी एक मुलगी जिला सारखे सारखे युरेन इन्फेक्शन आणि अँटीबायोटिक्स खायला लागायचे तर ती पाणीच प्यायची नाही शाळेमध्ये की टॉयलेटला जायला नको आणि आली शू तरी इतकी धरून ठेवायची की एकदा तर तिला बसमध्ये लगवी गळली होती तिची ड्रेसमध्ये तर हा प्रॉब्लेम सोशल प्रॉब्लेम आहे हा नुसतं बायोलॉजिकल प्रॉब्लेम नाही तर हा सोशो कल्चरल प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत मुलींसाठी की ते इनफ पाणी पितील व्यवस्थित लघवी करतील ते लघवीची जागा स्वच्छ करायला पाणी असेल आणि त्यामुळे जे होणारे आजार आहेत लघवीच्या जागेचे ते एक पॅटर्न ठरतात म्हणून नाही का मुली बऱ्याच आया असतात मुलीला म्हणतात पटकन तर तर hmm. सु करू नये बघ परत रस्त्यात कुठे सु करायला मिळणार नाहीये म्हणजे त्या मुलीला सू आली असली नसली तरी तिला शू करणं कंपल्सरी होतंय मग ह्याच मुली पुढे जाऊन ते एक प्रकारचं त्याला प्रॉब्लेम होतो ज्याला आपण ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतो की ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरचे सिमटम सारखं 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 लघवीला जायला लागणं मग एक दुसरा प्रॉब्लेम असतो की लघवी गळणं आणि एस्पेशली काही ज्या महिलांना डिलिव्हरीज वगैरे झालेल्या असतील ते ओळखू शकतील की बाळाची काही काळासाठी लघवी कंट्रोलच होत नाही खोकलं शिंकलं की लघवी गळते लघवी गळणं आता खूप घाई लागली म्हणून लघवी गळणं आणि खोकलं शिंकलं म्हणून लघवी गळणं हे दोन्हीचे जे प्रकार आहे बायोलॉजीचा जो प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे मिक्सड पण असू शकतो म्हणजे एकाच बाईमध्ये दोन्ही प्रकारही घडू शकतात की खूप लगवीला घाई होतीये आगाग होतीये जळजळ होतीये आणि मग लघवी गळतीये किंवा खोकलं शिंकलं तरी थोड्या प्रमाणात पण लगवी गळते आणि काही वेळेला खूप प्रमाणात लगवी गळते हे दिसून येतात मग पुढे जाऊन असंही दिसतं स्पेशली मेनोपॉजच्या काळामध्ये की रात्री खूप वेळा जागरण होतं सारखं सारखं लघवी जावं लागतं ला ज्या यंग मुलींमध्ये हा प्रकार घडत असतो त्यांचा एक वेगळाच प्रॉब्लेम असतो आणि तो आपण पुढे जाऊन बोलूयात मॅडम सुरुवातीलाही किंवा आत्ताही तुम्ही उल्लेख केलात की रात्री वारंवार जायला लागणं लघवीला तर हे रिलेशनशिप इश्यूचंही एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं असं तुम्ही सांगितलं की त्या कपलच्या बाबतीत तर फार डिवोर्सपर्यंत केस गेली तर काय कारणं असतात यामागे की का वारंवार जावं लागतं त्याचे दोन किंवा तीन कारणं असतात दोन मुख्य कारणं अशी असतात की जसं वय वाढतं तसं आपल्या मेंदूचं स्ट्रक्चर बदलत असतं एस्पेशली नंतर इस्ट्रोजन लेवल्स कमी होतात त्यामुळे मेंदूमध्ये होणारे जे हॉर्मोनल चेंजेस असतात पिट्युटरीच्या लेवलला त्यामुळे किडनीच्या लेवलला काही इफेक्ट्स असतात त्या हॉर्मोन्सचे ज्याच्यामुळे आपण पाणी रिअब्झॉर्ब करतो आणि काही गोष्टी एक्सक्रीट करतो तर ते जेव्हा हॉर्मोन्स चेंज होतात त्यावेळेला लघवी किती प्रमाणात बनते रात्री झोपेत ते चेंज होत असतं एक दुसरी गोष्ट अशी पण घडत असते बहुतेकदा ज्यांना हार्ट डिझीज असतं किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं त्यांना त्यांच्या मेडिसिन्समुळे सुद्धा लघवीचं प्रमाण रात्रीतनं वाढत असतं मग त्यामुळे त्यांना लघवी वारंवार करावी लागते उठावं लागतं लघवी करायला किंवा असंही घडत असते की मेनोपॉजच्या वेळेला झोप कमी झालेली असते झोपेची क्वालिटी कमी झालेली असते त्यामुळे रात्री जागरण झालं की काय करायचं जाऊ द्या आपण जाऊन लघवी करून येऊया असंही प्रकार घडत असतं मग शूच्या जागे खालच्या वजायनाच्या जागे जिथे ड्रायनेस असतं खूप इरिटेशन असतं इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे सारखं सारखं आगाग जळजळ होते त्यामुळे हे सारखं वाढत आपल्याला सा। इन्फेक्शन तर नाही झालं मग जाऊन लघवी करावं मग त्याच्यासाठी जास्त पाणी पिणं मग काही असं कुठलं तरी आयुर्वेदिक इतर कुठलं तरी सोल्युशन घेणं लिक्विड घेणं मग त्याच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढणं अशा सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे लघवीची फ्रिक्वेन्सी रात्री उठून करायची वाढलेली असते जसं जसं वय वाढतं तसं आणि हा प्रॉब्लेम फक्त महिलांमध्ये नसतो तर पुरुषांमध्ये पण दिसून येतो त्याची बरीच कारणं असतात आपण पाणी कसं पितो किती शिरा चहा कॉफी पितो मग औषधं कुठली कुठली चालत असतात हार्ट डिझीज ज्या लोकांना हार्ट डिझीजचा प्रॉब्लेम असतो त्यांनाही जेव्हा ते झोपतात त्यावेळेला किडनीचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह झाल्यामुळे लघवी लग लग्वी जास्त प्रोड्यूस झाल्यामुळे रात्री वारंवार उठायला लागतं काही लोकांची जी औषधं असतात त्याच्यामुळे लघवी वारंवार होते आणि ऑफकोर्स मॅनोपॉसच्या काही जो ब्रेन मध्ये हॉर्मोन्सचा इफेक्ट बदलत असून त्यामुळे किडनीजवरती जो हॉर्मोन इफेक्ट बदलत असतो त्यामुळे युरिनरी फ्रिक्वेन्सी वाढत असते मॅडम बोलताना एक मागे तुम्ही उल्लेख केलात की पब्लिक टॉयलेट्स तिथे गेल्यामुळे युरिन इन्फेक्शन होतं असा एक समज आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की पब्लिक टॉयलेट्स यूज करावीत बायकांनी नाही करावीत किंवा काय प्र, प्रिकॉशन घ्यावी त्यावेळेला <laughs> आता युरिनरी इन्फेक्शन जे कारण जे फे आहे किंवा जे जे आपल्याला दिसून येतं ते वेगवेगळ्या कारणांमुळे असतं आणि पब्लिक टॉयलेट्स कडे आपण थोडं नंतर येऊया तर पब्लिक टॉयलेट्स हे ॲक्च्युली कारण नाही आहे असू शकतं पण का मेन कारण नाहीये वेगवेगळ्या वयात वेगवेगळी कारणं असतात त्या इन्फेक्शनची आणि पर्टिक्युलरली जेव्हा कुठली मुलगी जसं आपण बोललो लहान मुलींमध्ये शूची जागा स्वच्छ नीट न केल्यामुळे युरिन इन्फेक्शन होतात वारंवार होयची शक्यता असते एस्पेशली जे संडास हात पुढे आणतात म्हणजे स्वच्छता कशी ठेवायची तर पुढून मागे करायची असते हे कधीच कोणी बायकांनाही शिकवलेलं नसतं आणि मुलींना शिकवलेलं नसतं तर अशा मुलींना पण रिकरंट इन्फेक्शन होत असतात ज्या लहान मुलींना काही तिकडे अनाटॉमिकल प्रॉब्लेम्स असतात त्यांना तिथे रिकरंट युरिन इन्फेक्शन होऊ शकतात मग ज्या रिप्रोडक्टिव्ह एजच्या बायका आहेत जिथे सेक्स करतात तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन सुद्धा रिकरंट इन्फेक्शनसाठी कारणीभूत असतात किंवा त्या सिमटम्ससाठी कारणीभूत असतात ज्या बायकांची डिलिव्हरी झालेली असते आणि डिलिव्हरीच्या वेळेला सपोज खूप मोठं बाळ असलं तिथे फोरसेप्स लागले काही झालं तिथे काही इंजरी झाली त्यामुळे लघवीची पिशवी नीट रिकामी होत नाही त्या लघवीच्या पिशवीमध्ये वारंवार लघवी उरते त्या लघवी उरलेल्या लघवीमध्ये इन्फेक्शन वारंवार होतं म्हणून रिकरंट इन्फेक्शन होतात तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कन्सिडर करतो प्लस मेनोपॉस जे ते आहे आपण ते टिश्यूज पातळ होणं वीक होणं किंवा तिथे इस्ट्रजन कमी झाल्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढणं त्यामुळे युरिन जास्त प्रमाणात होणं किंवा युरिन इन्फेक्शन झालं असल्यासारखं सारखं सारखं वाटणं ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पब्लिक टॉयलेटचं कन्सिडरेशन करतो तेव्हा ऍक्च्युअली टॉयलेटमधन तुम्हाला इन्फेक्शन मिळणं ही पॉसिबिलिटी रेअर असते कमी असते ओके okay. असतात कारण काय वेगवेगळे प्रकारचे लोक ते टॉयलेट्स यूज करत असतात आणि मी कधीही म्हणेन की इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट पेक्षा सेफ असतं युज करायला त्याची दोन कारणं असतात एक तर तुम्हाला कशावरती बसायला लागत नाही पण दुसरं मेन कारण आहे की बायकांची लघवी करायची जी प्रक्रिया आहे ती मुळे जास्ती एफिशियंट असते खाली पाय दुमडून लघवी केल्याचा जो प्रोसेस आहे लघवी करायची ती बायकांना गरजेची असते त्यामुळे इंडियन टॉयलेटपासनं जे तर टॉयलेटचा संबंध नाही तुम्ही कशी लघवी करता त्याच्यावरती अवलंबून असते की तुम्हाला लघवीची इन्फेक्शन परत परत होतात होता। का नाही होत आणि ऍक्च्युली महत्वाचा मुद्दा असा आहे आपल्या मुलींना नेहमी हात धुतले का टॉयलेटला जाऊन आली ऍक्च्युली खालच्या जागेला हात लावायच्या जा आधी तुम्ही हात धुतले का हे जास्त महत्वाचं आहे मला वाटतं मी इंग्लंडला असताना एक स्टडी झाला होता बसेस लिफ्ट एस्केलेटर्स हे सगळीकडनं स्वॉब्स घेतले होते कॉमन ट्रान्समिटेड ट्रान्समेरेट इन्फेक्शनसाठी बर आणि त्यांच्या लक्षात सत्तर टक्के जागांमध्ये हे इन्फेक्शन प्रचलित म्हणजे आपण जिथं जिथं हात लावतो तिथं कुठलं ना कुठलं तरी इन्फेक्शन तुमच्या हाताला लागलेलं असतं <laughs> आणि जर तुम्ही हात न धुता लघवीच्या ठिकाणी शूच्या ठिकाणी हात लावला <laughs> तर तुम्हाला ते इन्फेक्शन लागू शकतं त्याची रिस्क खूप लो आहे पण तुम्हाला लागू शकतं हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे तर लघवी केल्यानंतर खालची जागा पुढून मागे कशी स्वच्छ करायची आणि मग हात धुवायचा पण लघवी करताना सुद्धा लघवी कशी करायची तर बहुतेक बायका काय करतात पब्लिक टॉयलेटला जायचं म्हणलं आणि ते बहुतेक वेस्टर्न टॉयलेट असलं स्पेशली आपल्याकडे खूप घडं असतं त्याच्यावरतीच कोणीतरी लघवी केलेली असते किंवा कोणीतरी पाय देऊन उठून बसून त्याच्यावरती सू केलेली असते किंवा तिथे पाणीच नसतं किंवा टॉयलेट पेपर नसतो अशा गोष्टी आपण खूप कॉमनली बघतो ऍटलीस्ट विमेन्स टॉयलेट्स तर खूप हॉरेबल असतात तर बायका काय करतात की ते हॉवर करतात म्हणजे दोन पाय आधांतरी आणि मग डोंगण आधांतरी ठेवून ती लघवी करायचा प्रयत्न करतात तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की लघवी पूर्ण होत नाही म्हणजे लघवीची पिशवी अर्धवटच रिकामी राहत होते म्हणजे अर्धवट राहिलेल्या लघवीमध्ये इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळे इन्फेक्शन परत परत होत असतात माझी एक मैत्रीण आहे कधी आम्ही असं कुठे फंक्शनला गेलो किंवा कुठल्या इव्हेंटला गेलो आणि टॉयलेटला गेलो तर ती आज जाते ती ती एका मिनिटात बाहेर येते तुला एवढं शॉर्ट तू लघवी करते तरी काय करते नाही नाही मी बसतच नाही hmm. मी दोन थेंब करते आणि बाहेर येते आणि तिला प्रॉब्लेम आहे रिकरंट hmm. इन्फेक्शनचा तिला खूप वेळा म्हणलं अगं बसायला हवंय तर आजकाल आपल्याकडे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट कुठेही म्हणलं तरी पी सेफ म्हणून एक कंपनी आहे ती एक आ, स्प्रे तयार करते जे टॉयलेट सीट स्वच्छ करता येते किंवा टॉयलेट सीट वरती ठेवायचा टिश्यू पेपर विकत मिळतो जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेटला जात असला आणि ही खूप दै दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्या देशामध्ये दे इतका लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत की बायकांचे गुडघे खूप लहान वयातच बिघडलेले असतात त्यामुळे त्यांना इंडियन टॉयलेट आवर्जून वापराव असं वाटत नाही वेस्टर्न टॉयलेटच प्रिफर करतात अगदी लहान लहान मुली पण बघितले नाही नाही मला गुडघे दुखतात ना मी नाही स्कॉट करू शकत किंवा मी उठू शकत नाही इतके वीक असतात ते प्रॅक्टिसच केलेली नसते स्क्वॉटिंग पासून उभं राहायचं हे सेल्फ केअरचा प्रश्न किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात घेतात तर पब्लिक पासून तुम्हाला इन्फेक्शन यायची शक्यता खूप कमी असते जर तुम्हाला डाऊट असला की तुम्ही पब्लिक टॉयलेट व्हिजिट करताय आणि तिथे कोण गेलं तर एक तर पी सेफ तुम्ही बरोबर घेऊ शकता टॉयलेट सीट क्लीन करायला बऱ्याच टॉयलेट्समध्ये एक स्प्रे असतो किंवा काहीतरी असतं टॉयलेट पेपर घेऊन तुम्ही सीट स्वच्छ करू शकता व्यवस्थित बसून लघवी करा पूर्ण लघवी करा आणि मी तर म्हणेन दोनदा करा म्हणजे पहिल्यांदी लघवी करा उठा थोडा हाला परत दुसऱ्यांदी लघवी करा ह्याला म्हणतात डबल पास हे खूप महत्वाचं आहे रिकरंट इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सपोज तुम्ही मेनोपॉझल आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ड्रायनेस आहे इरिटेशन आहे पेन नाही तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून वेज अँड जरूर प्रिस्क्राईब करून घ्या कारण की त्याच्यामुळे तुमचं इन्फेक्शन व्हायची हो जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते मॅडम युरिनरी इन्फेक्शन आणि सेक्शुअल इशूज सेक्स याचा काय थेट संबंध आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण ह्याच्याकडे दोन वेगळ्या पद्धतीने बघू शकतो एक व्यक्ती ज्याला इन्फेक्शन ची टेंडन्सी आहे फॉर एक्झाम्पल त्याला आधीपासूनच त्या बाईला काहीतरी प्रॉब्लेम आहे ब्लॅडरचा प्रॉब्लेम आहे आणि तिला युरिनरी इन्फेक्शन जर परत परत होत असले एस्पेशली सेक्स केल्यावरती तर तिने काय करावं आणि ते कशामुळे होतात आणि दुसरं आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आणि सेक्स शी रिलेटेड काय आहे आणि त्याच्याशी कसं डील करावं तर फर्स्ट प्रॉब्लेम जर घेतला तर कोणाला जर टेंडन्सी असली ब्लॅडर प्रॉब्लेमची म्हणजे लघवी पूर्ण होत नाहीये लघवी अर्धवट राहते लघवीची धार ठीक नाहीये किंवा डिलिव्हरीच्या वेळेला काही इजा झाली आहे त्याच्यामुळे लघवी गळते मग अशा व्यक्ती जेव्हा सेक्स करतात त्यांना इन्फेक्शनची टेंडन्सी जास्ती वाटत असली तर त्यांनी सेक्सच्या आधी आणि नंतर लघवीची पिशवी रिकामी करावी लघवी करावी काही महिलांना काय होतं की हनीमून सिस्टायटिस आपण पूर्वी पण ह्याचं ह्याचं मेन्शन केलेलं आहे की पहिल्यांदा जेव्हा सेक्स करायला सुरुवात करतात तर त्या जागेमध्ये घर्षणामुळे तिथे सेन्सिटिव्हिटी पेन डिस्कम्फर्ट सुरू होतं तर त्यांना त्यावेळेला सुद्धा इन्फेक्शन व्हायची शक्यता असते तर ते प्रिव्हेंट कसं करावं आपण अपन आपल्या हनीमूनच्या एपिसोडमध्ये बोललेलो आहोत तर लुब्रिकेशन ॲडिक्युएट असणं कॉन्डोम यूज करणं आपण कोणाला जज करू शकत नाही ठरवू शकत नाही की त्यांच्याकडे इन्फेक्शन आहे का नाही पहिल्या वेळेला जेव्हा सेक्स करतो तेव्हा स्लो घेणं स्टडी घेणं आणि जर दुखत असलं तर इन्सिस्ट नाही करणं सेक्स करण्यासाठी प्लस सेक्सच्या आधी आणि नंतर लघवीची पिशवी रिकामी करणं भरपूर पाणी पिणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मग आपण सपोज सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सकडे जर वळलो ज्या व्यक्तींना रिकरंट इन्फेक्शन असतात किंवा इन्फेक्शन स्क्रीनिंग जेव्हा आपण टेस्ट करतो त्या इन्फेक्शन टेस्टमध्ये काही येत नाही लघवीच्या टेस्टमध्ये तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन ह्याची शंका घ्यावी माझ्याकडे असेच पेशंट्स खूप येतात एस्पेशली बायका म्हणतात की मला ना सारखं सारखं लघवीला जावं असं लघवीला जा थांबतच नाही आणि हे अचानक सुरू झालं म्हणजे ही एक महत्वाची हिस्ट्रीची महत्वाची अचानक सुरू होणारं प्रॉब्लेम की सारखं सारखं जावंसं वाटतंय थांबत नाही आहे मग आगाग होणं जळजळ होणं सेक्स करताना दुखणं हे सगळे चिन्ह इन्फेक्शनचे आहेत आता इन्फेक्शन म्हणजे डिस्चार्ज असायलाच पाहिजे का तिथे सेक्स करताना नेहमीच दुखलं पाहिजे का कुठल्या तरी पोझिशन मध्ये दुखलंच पाहिजे का नाही नेहमीच सगळ्यांना सेम सिमटम्स असतातच असं नाही पण ते चेक करून घेणं खूप गरजेचं असतं म्हणून ज्या बायकांना अचानक युरिन मध्ये खूप जळजळ होते आग होते लघवीच्या ठिकाणी लघवीला बघितलं की ती अशी ढगाळ दिसते किंवा लघवीमध्ये रक्त येतं असं वाटतं आतल्या मायागातन पू पूचा डिस्चार्ज येतो घाणवास येत असतो सेक्स केल्यानंतर रक्तस्राव होतो किंवा सेक्स केल्यानंतर घाणवास येतो सेक्स करताना खूप दुखत असतं कुठल्या तरी पोझिशनमध्ये दुखत अशा जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा नक्की त्यांनी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं असतं त्यांच्याकडे जाऊन सुद्धा सपोज लघवीची टेस्ट केली आणि लघवीच्या टेस्टमध्ये काही दिसलं नाही तर त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं खूप गरजेचं असतं एक नावाचं नावाचं इन्फेक्शन आहे जे टेस्टवरती सर्वसाधारणपणे दिसून पण येत नाही तुम्ही ब्लड टेस्ट करा नाही तर लोकल टेस्ट करा त्याचं इंडेक्स ऑफ सस्पेशनच खूप हाय ठेवायला लागतं आणि ॲक्च्युली बऱ्याच देशांमध्ये फक्त इंडियामध्ये नाही आणि युकेमध्ये नाही तर खूप देशांमध्ये बघितलेलं आहे की ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्ड म्हणजे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्डच्या व्यक्तींमध्ये जे सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत ओव्हर सेवन्टी पर्सेंट ह्या इन्फेक्शन रेट आहे ऑपरेट आणि तो कळून येत नाही कारण काय एस्पेशली पुरुषांमध्ये काही सिमटम्स नसतात त्यांना कळत पण नाही त्यांना काहीच सिमटम्स नसतात पण ज्या मुली असतात ज्यांना सिमटम्स असतात त्यांच्यामध्ये जरी ते इन्फेक्शन असलं आणि त्याच्यामध्ये मी टेस्ट केलं तरी सुद्धा फक्त सत्तर टक्क्यांमध्येच डिटेक्ट होतं तीस टक्क्यांमध्ये दे ते डिटेक्ट पण होत नाही तर आपल्या देशामध्ये दे एक सिंड्रोमिक मॅनेजमेंट म्हणून आपल्या मेडिकल एस्टॅब्लिशमेंटची काही गाईडलाईन्स आहेत की ज्या बायकांमध्ये असं डिस्चार्ज आहे किंवा ज्यांना असे सिमटम्स आहेत किंवा ज्यांना सेक्शुअल एक्सपोजर झालेलं आहे ज्यांचे मल्टिपल पार्टनर्स आहेत किंवा ज्यांना माहिती नाही विदाउट कॉन्डम अनप्रोटेक्टेड सेक्स झालेलं आहे तर त्यांना सेक्शुअली ट्रान्सपेरेट इन्फेक्शनचं ट्रीटमेंट देणं आणि त्याच्याबद्दल काउन्सलिंग देणं हे खूप गरजेचं आहे तर हे केलं जातं आहे आपल्या देशामध्ये तर ते प्रत्येक गायनेकॉलॉजिस्ट करेलच असं नाही त्याच्यासाठी कधी कधी आपल्याला स्किन आणि डी व्ही डी ह्या डॉक्टर्सकडे जावं लागतं आपल्या देशामध्ये दे। अजून कॉम्प्रिहेन्सिव्ह आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअल हेल्थकेअर ही कॉन्सेप्ट नाही आलेली जिकडे सगळे जे मेडिकल प्रोफेशन्स आहेत ते एकत्र काम करतील जेव्हा ती, ती येईपर्यंत पेशंटला थोडासा पुढाकार घ्यावा लागतो की आपल्याला इथं पण जावं लागतं आणि तिथं पण जावं लागतं ही ट्रीटमेंट हे जर एका ठिकाणी इम्प्रूव्ह होत नसली आपली कंडिशन तर आपल्याला दुसरी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचा खूप महत्त्वाचा रोल आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आणि युरिनट्रॅक्ट इन्फेक्शन्सचा बरोबर मी आतापर्यंत आपण इन्फेक्शन ही दोन प्रकारची बघितली की एकतर युरिनच्या प्रॉब्लेम्समुळे ती नीट न पास केल्यामुळे होऊ शकतात किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजमुळे पण इन्फेक्शन होऊ शकतं सो हे चेकअप करणं खरंच कर खूप गरजेचं आहे हे दिसतंय सुरुवातीला एका पेशंटचं उदाहरण तुम्ही सांगितताना म्हणलात की तिला अशी कायम भीती होती की ड्युरिंग सेक्स युरिन पास झालं तर काय तर त्याच्यामुळे ती सेक्स ॲव्हॉइड करत होती तर हा प्रॉब्लेम किती कॉमन असतो हा प्रॉब्लेम ऍक्च्युली आपल्याला वाटतो तितका आपल्याला लक्षात येत नाही कारण काय आपण ज्या ज्या टॉपिक्सबद्दल बोलतो ह्या पॉडकास्टवरती सगळेच टॉपिक्स असे लपून छपून कोणी न बोल बोलण्याचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये लघवी शू या सगळ्याशी रिलेटेड टॉपिक्स पण बहुतेक कोणी बोलत नाहीत बायकांना बोलायला आवडत नाही ते एक्सपिरियन्स करायला आवडत नाही आणि सांगायलाही आवडत नाही तर बहुतेक बऱ्याचशा पुरुषांना माहिती पण नसते की आपल्या बायकोला असा प्रॉब्लेम आहे कारण की ते लपवण्यात खूप काय बरं युज टू होऊन जातात आणि युरिनरी प्रॉब्लेम्सचा एक इश्यू असा असतो की अनलेस ते खूप लहान वयात सुरू झाले जसं डिलिव्हरी नंतर सुरू झालं तर आधीच ते गृहित ठरले जाते की हो आपल्या हे युरिन प्रॉब्लेम होणारच आहेत मग मग ते मॅनेज करण्यामध्ये ती बाई खूप क्लेवर होऊन जाते मग कपडे बदलणं डार्क कपडे घालणं बाहेर न पडणं सेक्सला नाही म्हणणं आणि त्यामुळे स्वतःच डिझायर नाही तर नवऱ्याचं पण डिझायर ज्या नवऱ्याला ना माहिती नाहीये की आपली बायको ह्याच्यामुळे नाही म्हणते त्याला वाटतं अरे ते चा माझ्या तर बायकोचं माझ्यावरती प्रेमच नाही त्यामुळे त्याची डिझायर संपते त्याचं त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं हो अँग्झायटी यायला लागते त्यामुळे कपल रिलेशनशिपमध्ये फूट पडायला लागते तर मग सेक्स अवॉइड करताना त्या बाईच्या मनामध्ये कुठल्या कुठल्या कॉम्प्लिकेशन्स असतात ते फर्स्ट आपण बघितलं इन्फेक्शन रिलेटेड असते की सेक्स केलं की मला इन्फेक्शन होतं नको जर ब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम असला सेक्स केलं की तिथे दुखतं म्हणून नको मग लघवी गळते तर लघवी गळलं की काय होतं वास येतो घाण वाटतं थोडीशी लघवी गळली तर वेगळी गोष्ट आहे पण काही बायकांचे ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स असे असतात की थोडंसं त्याला ट्रिगर केलं की सगळी पिशवी रिकामी होते मग कंपल्सरी प्लॅन करून सेक्सच्या आधी आणि नंतर लघवी करणं म्हणजे सेक्सची स्पॉन्टेनिटी संपते आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये हे खूप फिक्स्ड असतं सेक्स म्हणजे कसं स्पॉन्टेनियस पाहिजे अजिबात प्लॅन नाही पाहिजे प्लॅन करून सेक्स केलेलं म्हणजे सेक्सच नाही अशी काहीतरी गैरसमज असते तर स्पॉन्टेनियस होत नाही तर करायचंच नाही तर मग त्या बाईसाठी हे खूप कॉम्प्लिकेटेड कौँग होऊन बसतं कारण की ते स्पॉन्टेनियस कधी होणार आहे त्याला ती अवॉइड करायला ती बाथरूम मध्ये गेली टॉयलेटला तर तो नवरा चिडतो काय हे मित्र थोडा हात लावायला गेलो आधी तुला फक्त टॉयलेटला जायचंच सुचतंय अशी अशी भांडणं घेऊन येलेले कितीतरी कपल्स आहेत माझ्या क्लिनिकमध्ये मा तर टॉयलेटला आधी आणि नंतर जाणं ही तिची रिक्वायरमेंट आहे म्हणजे ती सेक्स कम्फर्टेबली करू शकेल हे ज्या नवऱ्याला कळतं मग तो थोडा रिलॅक्स होईल ना पण बायका सांगतच नाहीत ते hmm. <laughs> डिस्क्लोजच करत नाही मग काय होतं ति 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 की तिकडची जी स्किन आहे लघवी गळल्यामुळे तिथे डॅमेज होते किंवा पॅड्स सारखे वापरल्यामुळे तिथे डॅमेज होतं तिथे सेन्सिटिव्हिटी येणं लाल इन्फ्लमेशन वाढणं तिथे खाज येणं तिथे दुखणं ह्या सगळ्या गोष्टी त्या बाईबरोबर घडत असतात आणि असं जर म्हणलं की लघवी कंट्रोल होत नाहीये सेक्शा वेळेला लघवी गळल्यामुळे त्यामुळे बॉडी इमेजचे इशूज पण खूप खराब असतात की काय हे आता लघवी गळणं हे म्हणजे म्हातारपणचं लक्षण आहे म्हणजे मी म्हातारी झाले संपलं आता सगळं गेलं त्यामुळे ती रिजेक्ट करणं कुठलेही सेक्शुअल ॲडव्हान्सेस किंवा मी आता सुंदर नाही राहिले मी आता माझं स्त्रीत्व संपलं लघवी कळल्यामुळे म्हणजे एक एक काळ असा होता की डिलिव्हरीज म्हणजे आता हे खूप वर्ष आणि आफ्रिकामध्ये अजून काही आहेत ठिकाणी असे जिथे खूप डिलिव्हरीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे एक प्रॉब्लेम होतो जिथे वजायना आणि ब्लॅडरच्या मधला जो टिश्यू असतो तो फाटून दोन्हीमध्ये एक गॅप तयार होते त्याला आपण फिस्ट्युला म्हणतो आणि ऑब्स्टेट्रिक फिस्टुला म्हणजे बाळाचं डोकं तिथे जाम झाल्यामुळे तिथे घर्षण होऊन तिथे डॅमेज होणं स्किन त्याच्यामुळे हे लिकेज सुरू होणं हे इतकं कॉमन होतं एका काळी की माझी आई पण गॅनेकॉलॉजिस्ट ती मला सांगते की पूर्वीच्या काळी एक शिवी असायची मराठीमध्ये पण आहे हिंदीमध्ये बऱ्याचशा रिजनल लँग्वेजमध्ये की कोणाला जर तुम्हाला एक कर्स द्यायचा असलं तर सांगणं की तू इनकॉन्टिन्ट हो म्हणजे तुझी लघवी थांबू नये बापर हा एक कर्स असायचा त्यावेळेला ज्या बायका इनकॉन्टिनेंट झालेल्या असायच्या अशा डिलिव्हरीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्यांना गावाच्या बाहेर टाकलं जायचं जसं पूर्वीच्या काही लेप्रसी बरोबर होत होतं तसं या बायकांचं पण व्हायचं उलट मी जेव्हा युरोगॅनकॉलॉजी करत होते तेव्हा आफ्रिकेमध्ये जाऊन शिकायची एक संधी होती तर ते ती जी जागा आहेत त्याच्या आजूबाजूला एक जी गावं आहेत ती अशा बायकांनी भरलेली आहेत बापरे की ऑबस्टेट्रिक कॉम्प्लिकेशन्समुळे लघवीची पिशवी गळणं त्याच्यामुळे त्या बायका त्या गावामध्ये किंवा त्या ठिकाणी नको असल्या असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी गावं बनवली होती की ती लघवी गळणं थांबत नाही म्हणून त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवून गेलं आणि अशा बायकांची क्वालिटी ऑफ लाईफ परत करून देण्यासाठी खूप मोठा उपक्रम चालवला होता आफ्रिकेमध्ये आणि जगाहून आजही खूप डॉक्टर्स तिथे ट्रेनिंग वगैरेसाठी जातात एक स्पेशल हॉस्पिटल आहे सेंटॅन्स म्हणून तर हे लक्षात घेणं की लगवी गळणं आणि हे हा आणि हे कधी होतं ऑपरेशन नंतर पण होऊ शकतं फॉर एक्झाम्पल हेस्ट्रेक्ट्रिमीच्या वेळेला होणारे कॉम्प्लिकेशन सिझेरीनच्या वेळेला होणारे कॉम्प्लिकेशन्स कधीतरी फोसेब डिलिव्हरीच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स जेव्हा तिथे टेअर्स होतात किंवा डॅमेज होतं तेव्हाही कॉन्स्टंटली ओलेपणा जाणवणं गळणं हाही प्रकार घडत असतो तर तो, तो फक्त सेक्सच्या वेळेला नाही इतर वेळेला पण घडू शकत असतो आणि ह्याची जाणीव असणं आणि ह्याची तक्रार तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवणं किंवा सांगणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे त्याची पुढची आणि मॅनेजमेंट ये करता येते मॅडम एकूणच हा विषय किती दुर्लक्षित आहे आणि किती महत्वाचा आहे हे तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करताय एक आपण पेल्विक फ्लोअर मसल्स याचाही उल्लेख वारंवार येतो मागच्या एका एपिसोडमध्ये आलेला आहे तर पेल्विक फ्लोअर मसल्स आणि युरिनरी प्रॉब्लेम्स याचा किती थेट संबंध आहे आणि त्या एक्सरसाइजेसचा पण प्रॉब्लेम होतो का युरिनरी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यामध्ये आपण जर विचार केला आपल्या इव्होल्युशनमध्ये आधी आपण चार पायावरती चालणारे प्राणी होतो मग आपण दोन पायावरती चालणारे प्राणी झालो तर आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल गाई मशीनकडे बघतो किंवा घोड्यांकडे बघतो तर त्यांची शेपटी हलवणारे जे मसल्स असतात ते त्यांचे पेल्विक फ्लोअर आणि कॉक्सिजियल मसल्स असतात कॉक्सिक्स म्हणजे आपली जी स्पाइन असते आपली जी रीडची हड्डी असते त्याचं जे टोक असतं हाड जे असतं ते लांब वाढल्यामुळे ती शेपटी बनलेली असते आपण जेव्हा दोन पायावरती चालणारे प्राणी झालो आपली शेपटी गेली तर ते जे खालचे स्नायू होते की आतड्या बाहेर पडू नये म्हणून ते सगळे स्ट्रॉंग झाले एक एकोणीस प्रकारचे मसल्स आहेत जे त्या ठिकाणी जाऊन पोचतात ज्याच्यामुळे आपलं जे खालचं अंग असतं बजायना असतं युरिन असते स्टूल्स असतात ते आपण कंट्रोल करू शकतो तर आपले पेल्विक फ्लोअर मसल्स खूप युनिक आहेत की ते दो डबल कंट्रोल असतो त्याला आपला व्हॉलंटरी कंट्रोल पण असतो आणि इनवॉलंट्री पण असतो इनव्हॉलंटरी आपलं खोकलं शिंकलं की आपोआप ते मसल्स टाईट होतात म्हणजे आपलं अंग बाहेर पडत नाही किंवा अचानक लघवी संडास बाहेर पडत नाही व्हॉलेटरी कंट्रोलवरती पण असतात की आज आपण बसने चाललो आहे स्कूटरवरती आपल्याला लघवी लागली तर आपण तिथले तिथे लघवी करत नाही गायगुरूंसारखं कर। गाईगुरं चालत असले तरी तिथे संडास करत 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 शेण टाकत टाकत चालतात किंवा लघवी करत करत पण चालतात आपण तसं करत नाही तर आपण धरून ठेवतो हो जोपर्यंत आपली सोशली ॲक्सेप्टेबल जागा मिळत नाही तिथे मग आपण लघवी संडास करतो आता आपल्या काही श्रोत्यांना अनुभव असेल की कुठेतरी खूप लांब जर्नी असली बसची आणि एस्पेशली तरी आणि अनुभव आहे आणि बहुतेक महिलांना पण आहे की टॉयलेट घाणेड असल्यामुळे आपण खूप वेळ धरून ठेवतो इतकं धरून ठेवतो धरून ठेवतो धरून ठेवतो आणि मग घरी पोहोचलो किंवा कुठल्या तरी टॉयलेटला पोहोचलो तर लगेच लगवी होत नाही आपण टॉयलेट वरती बसलो तरी सुद्धा आपल्याला आधी मनाने विचार करायला लागतो थोडश्या आपली जे स्नायू असतात ते रिलॅक्स करावे लागतात आणि मग लघवी बाहेर पडते हा कॉमन अनुभव आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण की हा आपल्या इनव्हॉलंटरी ऍक्शन मध्ये गेलेला असतो तर पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स असतात ते तुमच्या लघवी आणि संडासाला कंट्रोल करण्यासाठी धरून ठेवण्यासाठी तुम्ही शिंकता खोकता तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होऊन लघवी संडास बाहेर पडू नये ह्याची खात्री करण्यासाठी काम करत असतात आपण पूर्वी वॅजिनिसमस किंवा पेनफुल सेक्स किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन अर्ली जॅक्युलेशन ह्याच्यामध्ये पण आपण पेल्विक फ्लोअरचा उल्लेख केला होता की जे लोक खूप अँक्शस असतात घाबरलेले असतात कायम बैठे काम करत असतात किंवा ज्यांचं कधी सर्जरी झालेली असते खूप दुखत असतं त्यांचं पेल्विक फ्लोअर बरेच वेळा खूप टाईट असतं ते ते मसल स्पॅझम मध्ये असतात टाईट असतात आणि त्यामुळे ती जागा दुखत तर असतेच पण त्याचा परिणाम लघवी संडासत्व पण असतो लघवीची पिशवी पूर्णपणे रिकामी न करता येणं कधी कधी खूप टाईट पेल्विक फ्लोरशी रिलेटेड पण असतं पाइलस होणं संडासासाठी खूप जोर करणं आणि त्याच्यामुळे संडास न होणं त्याच्याऐवजी पाइलस होणं हे पण ठरतं उलट ज्या लोकांना पाइल्स होऊन फिशर होतं त्यांचं पण पेल्विक फ्लोर खूप घट्ट असतं तर जिथं खालच्या जागेला दुखापत होत असते तेव्हा तेव्हा ती पेल्विक फ्लोर अप अप टाईट होत असते तर पेल्विक फ्लोरचं जे फंक्शन असतं ते फक्त टाईट होणं नसतं तर ते वेळेला रिलॅक्स होणं पण असतं फॉर एक्झाम्पल लघवी संडास करण्यासाठी तुम्हाला पेल्विक फ्लोर रिलॅक्स करणं गरजेचं असतं तुम्ही जर टॉयलेटवरती बसलात आणि लघवी संडास होतीये ह्याचा अर्थ की तुमचा पेल्विक फ्लोर रिलॅक्स झालेला आहे जर तो रिलॅक्स झाला नाही तर लघवी संडास बाहेर पडत नाही तर जेव्हा इन्स्ट्रक्ट करतो आपण पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस कसे करतो तर एक भाग महत्वाचा आहे लक्षात घेणं की आपले पेल्विक फ्लोर कधी रिलॅक्स्ड आहेत आणि कधी टाईट आहेत हे जाणून घेणं तर हे आपण ह्या दोन प्रकारे ओळखू शकतो लघवी संडास करताना आपली पेल्विक फ्लोर कशी आहे आणि वेळेला आपण खोकतो किंवा शिंकतो त्यावेळेला काय कुठल्या गोष्टी आवळून धरतोय त्याच्यावरनं आपण ओळखू शकतो नाहीतर सरळ फिजिओथेरपिस्ट जे असतात माझे जे पेशंट्स असतात मी त्यांना सरळ फिजिओथेरपिस्टकडे कडे रेफर करते कारण काय पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस हा प्रकार सगळ्यात चुकीचा केलेला एक्सरसाइज आहे जगामध्ये आणि चुकीच्या लोकांना चुकीच्या प्रकारे शिकवला गेलेला एक्सरसाइज आहे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर असलेले लोक व्हॅजिनिसमस असलेले लोक खूप पेल्विक फ्लोअर डिस्फंक्शन आणि पेन लोक लोकांमध्ये बहुधा हे पेल्विक फ्लोर स्पाझम मध्ये असतं खूप कड खूप घट्ट असतं ते दुखत असतं त्यांना आपल्याला पेल्विक फ्लोअर रिलॅक्सेशनचं इन्स्ट्रक्शन जास्त प्रमाणात द्यावं लागतं ज्या बायकांची डिलिव्हरी झालेली असते लेबर प्रोलाँग्ड असतं किंवा मोठं बाळ असतं किंवा फॉसेप झालेलं असतं किंवा वयाप्रमाणे त्यांनी कधीच पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस केले नसतात तिथली जागा शिथिल झालेली असते खूप डिलिव्हरीज झालेल्या असतात त्यांच्यामध्ये पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस वीक असतात आणि त्यांच्यामध्ये जे एक्सरसाइजेस करून घेतले जातात ते पेल्विक फ्लोर टाईट करण्यासाठी करून घेतले जातात तर हा जो फरक आहे तो तो फिजिओथेरपीस ओळखत असतो किंवा तुमचे गायनेकॉलॉजी जेव्हा तुम्हाला तपासतो तेव्हा ते ओळखत असतात त्याप्रमाणे ते एक्सरसाइजेस आणि ट्रेनिंग तुमच्याकडनं करून घेतात आपल्याला हेही माहिती आहे की कुठलीही फिजिओथेरपी पेल्विक फ्लोअरसाठी दिली जाणारी त्याला तीन महिने लागतात म्हणजे जर तुम्ही पेल्विक फ्लोअर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करत असलात तरी त्याला तीन महिने लागतात आणि जर तुम्ही रिलॅक्सेशन शिकत असला तरी ते इन्स्टंटली होत नाही ते ग्रॅज्युअली तुम्हाला शिकून 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 इम्प्लिमेंट करावं लागतं मॅडम युरिनरी प्रॉब्लेम आहे आपल्याला हे कसं ओळखायचं बायकांनी आणि कुठल्या स्टेजला त्यांनी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आपल्याला लघवी सारखी सारखी होती है. त्या जागी आगाग जळजळ जळजळ होतीये लघवीला मनासारखं मनात तितका वेळ पाहिजे तितकं धरून ठेवता येत नाही रात्री आपल्याला दोन वेळापेक्षा जास्त उठावं लागतंय जेव्हा आपण लघवी करायला जातो तेव्हा थोडी थोडी होते, होते। व्यवस्थित त्याचा फ्लो नाही आहे कधी लघवी केली तर ती अशी धुक्यासारखी दिसते क्लाउडी दिसते किंवा त्यात रक्त आहे हे ओळखलं ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स ओळखता आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं जायला पाहिजे हे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुमची हिस्ट्री घेतली जाते की कधी सुरू झालं काय का सुरू झालं कशामुळे सुरू झालं सेक्स कधी केलं तर त्याच्यामुळे झालं का एटसेट्रा एटसेट्रा आणि मग तुम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन केले जातात ज्याच्यामध्ये लघवीची तपासणी दुर्बिणी खालची आणि त्याचे कल्चं सेन्सिटिव्हिटी करणं मग जर सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शनची शंका असली तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करणं खूप महत्वाचं आहे लघवीच्या तपासणीमध्ये इन्फेक्शन दिसणं आणि मग कारन, त्या इन्फेक्शनच्या प्रमाणे त्याच्यावरती ट्रीटमेंट देणं हे खूप महत्वाचं आहे मनात येईल तसे अँटीबायोटिक्स न घेणं मग लघवी गळतीये त्याचं कारण त्या कारणाचं निदान करण्यासाठी काही ॲडव्हान्स टेस्ट असतात त्याच्यामध्ये एक म्हणजे ब्लॅडर डायरी म्हणजे आपण पाणी किती पितो लघवी कशी कशी होते चहा कधी पितो लघवी गळते कधी कधी ह्याची एक डायरी त्या ब्लॅडरची एक एक फोटोग्राफ किंवा एक व्हिडिओ आपल्याला दिसतो कागदावरती ॲक्च्युअल व्हिडिओ नसतो पण आपल्याला दिसून येतं की ह्या ब्लॅडरचं बिहेव्हिअर आणि पॅटर्न कसं आहे मग एक टेस्ट असे ज्याला आपण म्हणतो युरोडायनामिक्स ही एक अजून अॅडव्हान्स टेस्ट आहे ज्याच्यामध्ये लघवीची पिशवी कशी का काम करते हे आपल्याला शिकायला मिळतं त्याचे ते कम्प्युटरशी कनेक्टेड असतं आणि लघवीची पिशवी व्यवस्थित रिकामी होते का नाही काही लघवी उरते का नाही लघवीच्या पिशवीचं बिहेव्हिअर कसं आहे ते खूप वारंवार त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतात का का फक्त खोकला असं खोकला आणि शिंकलं तरच छोट थोडीशी लघवी करते काय नक्की प्रकार आणि त्याच्यावरती मग औषधोपचार किंवा सर्जरी ठरते त्याचं जर डायग्नोसिस झाल्यानंतर मग सपोज कळलं हा, की हां या लघवीमध्ये रक्त आहे पण इन्फेक्शन नाही आहे मग काही अजून ॲडव्हान्स टेस्ट असतात फॉर एक्झाम्पल अॅनेसिसिया देऊन लघवीच्या पिशवीच्या आत दुर्बिणीने बघणं तर असे काही टेस्ट असतात जे तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टला भेटल्यानंतरच ठरतात प्रोग्रेसिव्हली तुमची हिस्ट्री घेतल्यानंतर तुमचं ट्रीटमेंटला रिस्पॉन्स बघितल्यानंतर काही हायरिस्क लोक असतात युरिनरी इन्फेक्शनसाठी फॉर एक्झाम्पल जसं आपण बोललो नवीन पार्टनर्स आहेत सेक्शुअल मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत ते हायरिस्क आहेत यंग मुली आहेत लहान मुली आहेत ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन दिसून येतात पोअर हायजीन मुळे मग आहे काही यंग मुलींमध्ये खूप ब्लॅडरच्या ठिकाणी दुखतं आणि ते प्रोग्रेसिव्ह आहे त्याला आपण एक पेनफुल ब्लॅडर सिंड्रोम इंटरस्टिशियल सिस्टा हे काही रेअर डिझिजेसमध्ये येतात तर त्याचं इव्हॅल्युएशन पण युरोलॉजिस्टनी करणं किंवा युरोगॅनकॉलॉजिस्टनी करणं खूप गरजेचं असतं कारण की ते सेक्सशी रिलेटेड नसतं किंवा इन्फेक्शनशी रिलेटेड नसतं ते प्रत्यक्ष ब्लॅडरमध्ये इन्फ्लेमेशन झाल्यामुळे असतं काही यंग मुलींमध्ये जेव्हा लघवी खूप गळते त्यांचं न्युरोलॉजिकल इव्हॅल्युएशन करणं पण तितकंच गरजेचं असतं आणि बायकांमध्ये जेव्हा रक्तस्राव होतो लघवीच्या ठिकाणातनं किंवा लघवीमध्ये रक्त दिसून येतं त्याच्यामध्ये ब्लॅडर कॅन्सरचं पण इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा सिस्टोस्कोपी करणं खूप गरजेचं असतं जर तिथे इन्फेक्शन नसलं तर, तर आ, हे एक इव्हॅल्युएशन आणि मॅनेजमेंट म्हणा एक इनिशियल स्टेप्स असतात कुठल्याही ब्लॅडर प्रॉब्लेमशी रिलेटेड तर कोणालाही जेव्हा वाटतं की आपली लघवी खूप वारंवार होते आपल्याला सारखं सारखं रात्री उठावं लागतंय किंवा लघवी कंट्रोल होत नाहीये लीक होत नाही तर त्याला तिने गृहित धरू नये आपलं वय झालं म्हणून आपली लघवी गळतीये किंवा असं होतच असतं म्हातारपणा आलं की सारखं सारखं रात्री उठावंच लागतं ह्याला गृहित न धरता त्यांनी ह्या गोष्टीचं कडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या डॉक्टरांना जाऊन भेटावं आज इनकॉन्टिन्स म्हणजे लघवी करण्याचा जो बिझनेस आहे तो तेरा ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचलेला आहे जगाच्या पाठीवर बापरे म्हणजे पॅड्स इनकॉन्युनियन्स डिवायसिस कॅथेटर्स त्याच्यामुळे होणारा जो रिलेशनशिप डॅमेज आहे हाऊस होल्ड डॅमेज आहे जे बायका काम करायचे बंद करतात कारण की लघवी गळते ह्या सगळ्या गोष्टींची जी कॉस्ट आहे इतकी ह्यूज आहे त्यामुळे लघवी गळणं हे गृहित न धरता त्याच्यावरती उपचार घेऊन तो प्रॉब्लेम कमी करता येतो आणि आपल्या लाईफची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं त्याच्यामध्ये सेक्शुअल हेल्थची क्वालिटी पण खूप प्रमाणात इम्प्रूव्ह करता येते हे लक्ष घेऊन त्याच्यावरती ॲक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे ॲज यू राईटली सेड ॲक्ट करणं खूप गरजेचं आहे वेळीच उपचार घेणं खूप गरजेचं आहे कारण पुरुषांच्या दृष्टीने तरी हा प्रॉब्लेमच नसतो बऱ्याच पुरुषांना म्हणजे पण बायकांच्या दृष्टीने हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे याची जाणीव पण आम्हाला नसते तर बायकांनीही ही गोष्ट लपवण्यापेक्षा लवकरात लवकर या विषयातल्या तज्ज्ञांकडे डॉक्टरांकडे गायनेकॉलॉजिस्टकडे जायला हवं सो आपण आशा करूया की यातनं अनेक इनसाइट्स या आपल्या लिसनर्सला मिळाल्या असतील आणि त्या नक्की ऍक्ट करतील याच्यावर V for podcast. disclaimer. this podcast is for general information purposes only. it does not constitute the practice of medicine, nursing or other professional health services, including the giving of medical advice. no doctor-patient relationship is formed. the use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.